डीके संस्थेच्या वतीने मुकुंद नगर आणि राजीव गांधी नगर मधील गरीब आणि गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भवानीपेठ भागातील मुकुंद नगर राजीव गांधी नगर परिसरातील हातावर पोट असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना अन्नधान्याचं व प्रत्येक घरामध्ये मास्कचं वाटप डीके संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। आपण समाजाचं देणं लागतो या उक्तीप्रमाणे समाजातील विधवा हातावरचं पोट असणाऱ्या सेंटरिंग कामगार धुणीभांडी करणाऱ्या भगिनी व इतर कुटुंबांना गेल्या 2 महिन्यापासून संस्थेच्या वतीनं अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे। या भागातील एकही कुटुंब उपाशी राहता कामा नये हीच यामागची भूमिका असल्याचं डीके संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी सांगितलं। जास्तीत जास्त गरीब लोकांना याचा फायदा होतोय, तसंच या भागातील सर्व नागरिकांना कोरोनाबद्दल जनजागृती व त्याचबरोबर जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी घ्यावयाची काळजी याबद्दल संस्थेच्या वतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून वारंवार समुपदेशन करण्यात येत आहे। ज्यांचं वय 56 पुढे आहे अशा सर्व लोकांना इम्युनिटी पॉवर या अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिकच्या गोळ्या संस्थेच्या वतीनं दिल्या गेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मास्कचं वाटप करण्यात आलं आहे। यावेळी नागरिकांनी डीके सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांचे आभार मानले। लॉकडाऊनचा 5वा टप्पा आहे, आम्हाला डीके भाऊची सदर मदत आहे। आमच्या पाठीशी डीके भाऊ सदर खंबीरपणाने उभे आहेत, आमच्या मागे आडी अडचणीला मदत करतात। आमची गल्ली पूर्ण त्यांच्यावर जात असत। आतापर्यंत आम्हाला मदत गहू तांदूळ साखर तेल आंघोळीच्या साबणापासून सगळं मिळालेलं आहे। सदरपणे आमचे भाऊ आमच्या पाठीशी आहे। आनंद काशीना थोरात, मी मुकुनगरला राहते। तर डेके साहेबांनी जे जसं आम्हाला लॉकडाऊन तसं पडलं आहे तसं आम्हाला अन्नधान्य पूर्ण आमच्या गल्लीला बघत्यात वाढत्यात मांस वाढत्यात गोळ्या वाढत्यात आणि परत जे असेल त्याने पूर्ण गल्लीसाठी गोरगरिबासाठी की लक्ष ठेवत्यात की घरोघरी फवारा मारत्यात घरोघरी व्यवस्था करत्यात आणि असंच आमची भगवान बुद्धाला प्रार्थना असावे की आम्ही किती के महागाच्या पाठीमागे आम्ही साथ आहे। यावेळी संस्थेचे दीपक बारशिंगे मंडळाचे अध्यक्ष खंडू वाघमारे पिंकी बोराळे सोनदा वाघमारे आदी उपस्थित होते।